पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया या बंगल्याजवळ काम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळली आणि भीषण दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये या अपघातामध्ये पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे पाच जण गंभीर जखमी आहेत या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत सध्या मृत्यू ज्यांचा झालाय त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे आणि जखमींवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत येरवडा परिसरामध्ये इमारतीची बांधकाम करताना जी जाळी असते ती पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जाळी खाली पडली आणि त्यामुळे पाच कामगारांचा मृत्यू झालेला आहे अपघातात पाच कामगार जागीच ठार झालेत लोखंडी सळईची ही जाळी असते वर काम करत असताना वरचं कुठलंही सामान व्यक्ती कुणीही जो काम करत आहे तो खाली पडू नये याकरता ही खरं तर जाळी बसवलेली असते पाच जण ठार झालेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही कामगार जखमी झालेले आहेत जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत येरवडा पुणा इथली ही घटना आहे इमारतीचं बांधकाम सुरू होतं लोखंडी सळईची जाळी कोसळलेली आहे भीषण दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच गंभीर जखमी आहेत असं कळत आहे आता मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत खर तर रात्रीच्या दरम्यानची ही घटना असणार काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचले पण अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत काय नेमकं घडलंय कशामुळे ही जाळी कोसळली काही कळू शकलय का सुवर्णा मी आता त्याच बांधकाम साईट वरती आहे प्रेक्षकांना दाखवूया हीच ती आवड हवी महाकाळ जाळी बेसमेंट बनवलं जात होत म्हणजे सोळा एम एम चे सगळे गज बनवून ही सगळी बेसमेंटची बेड ज्याला आपण म्हणतो मग सेंट्रिंगमध्ये ते बाहेर ज्याला बेड बनवणं म्हणतात ते काम सुरू होतं ही सगळी जाळी बनून तयार होते आणि काही कामगार इथं काम, काम करत होते ते अक्षरशः खाली गाडले गेले ह्या जाळीच्या ज्यावेळेस ती जाळी सटकून खाली गेली त्यांच्या अंगावर पडली पाच कामगारांचा मृत्यू झाला हे त्यांच्या हेल्मेट दिसत आहेत हे ते बिचारे दुर्दैवी कामगारांचे मो मजुरांचं काही आयुष्याचं मोल आहे की नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे पुण्यात ही घटना काही पहिलीच नाही यापूर्वी घडलेली आहे तिकडं बानेरला घडली नंतर तिकडं वडगाव धायरीच्या साईडला एक घडली होती अशी पाच सहा ही सहावी सातवी घटना आहे पुण्यातली गेल्या दोन तीन वर्षातली आणि अशाच पद्धतीने मजुरांना कंत्राटी पद्धतीने युपी बिहारची सगळी काम मजूर मंडळी असतात त्यांना आणलं जातं साईटवरती साईट दुसऱ्याच कोणा तरी असते आणि ते त्यांचं नाळ इन्शुरन्स असतो हो, आणि काहीच नाही अक्षरशः असंघटित कामगारांचं आयुष्य किती मातीमोल आहे याच हे ज्वलंत पण चंद्रकांत असताना सर्वतोपरी सुरक्षितता बाळगली गेली, गेली नाही किंवा काळजी घेतली नाही हे कारण आहे हो निश्चित असते मी कामगारांशी रात्री आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी ते सांगितलं की ही जी साईटचं काम सुरु होते मी जाळी बांधणं कारण आपल्याला इथं दिसतंय बघ हे जाळी बांधायचं काम सुरू होतं मग याच बेड तयार करून नंतर हे बेसमेंटचा हा, हा पहिला फ्लोअर होता त्याच्यानंतर ही बिल्डिंग अशीच वरती उचलणार होते पण ही जाळी बांधतानाच त्याला काहीतरी जेसीबीचा धक्का लागला म्हणतात कामगार आणि त्यानंतर ही जाळी सटकली त्या कामगाराच्या अंगावर पडली तर कामगार अक्षरशः काढताना ती जाळी कापून काढावं लागली हे ते हेल्मेट आहेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या त्या समोर जे होल दिसतंय ना तिथनं त्या कामगारांना अक्षरशः रेस्क्यू करून काढलं अग्निशमक दलानं आणि पाच जागेवर गेलेले होते दोन सिरियस आहेत आणि तीन किरकोळ जखमी आहेत असे दहा कामगार खाली गाडले गेले तोबल तीस पस्तीस कामगार या जाळ त्यावेळेस काम, काम करत होते रात्री साधारण पावणे अकराची दुर्घटना आहे हु, आणि म्हणजे खूप रेस्क्यू ऑपरेशन रात्रीच पहाटे तीन म्हणजे खूप वरून ही जाळी कोसळली नाही छायाचित्र छायाचित्र बघितल्यावर थोडा अंदाज असा आला की वरच जे काम करत असतात एखाद्या म्हणजे वरच्या जेव्हा काम सुरू असतं तेव्हा सुद्धा एक छोटी जाळी लावली जाते तर ती नाही ही तर बेसमेंटचीच जाळी होती पण इतकी प्रचंड वजनदार ती असणार की ही दुर्घटना घडली आहे हॉस्पिटलमधून काही माहिती मिळू आहे की किती जखमी आहेत आणि त्यांची परिस्थिती काय आहे चंद्रकांत टोटल दहा कामगार खाली अडकले होते पाच जागेवर गेले दोन सिरियस आहेत म्हणजे त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे आणि तीन जखमी आहेत ते वाचू शकतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत आणि वरती पंचवीस कामगार होते ते लगेच वरची इथं हाईट नसल्यामुळे म्हणजे जमिनी लगतच हे काम सुरू होतं त्यामुळे ते लगेच वाचले बिचारे धावत पळत इकडे आजूबाजूला वगैरे पळाले त्यांचा जीव वाचला पण या निमित्तानं बांधकाम साईटवर जे असंघटित मजूर कामगार असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरनिवर आलाय आणि कुणी यांना वाली नसताक्ष युपी बिहारचे तिकडला कोण ठेकेदार त्यांच्याच भागातला घेऊन येतो त्यांना काही ठराविक रकमेवर इथं कामावर ठेवतो याचा ह्या साइटचा सा बिल्डर मालक जो आहे तो आहे फारुक वाडिया आणि कंत्राटदार आहे ज्यांनी काम करायला घेतले तो अलवालिया <laughs> आम्ही त्याच्या आता गेट आलो तिथं मोठे असे पोस्टर लावले होते सुरक्षेचे अमके दमके सगळे पण प्रत्यक्षात काय सुरक्षा आहे आपण या साईटवर बघू शकतो सुवर्ण मजुरांच्या जीवाची काही किंमत आहे का असा प्रश्न नक्की उपस्थित होतो तू ही सगळी माहिती दिल्यानंतर चंद्रकांत तू असा सोबत राहा काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात त्या एकदा आपण बघूयात वाड्या बंगलो या ठिकाणी मॉलचं काम चालू आहे या ठिकाणी साठी जे स्टील वर्क आहे त्याचं काम चालू असताना सदर स्टील वर्कचं काम करत असताना याच्यामध्ये जो हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये पाच जण जन, पाच जणांचा मय झाला असून त्याच्यामधील दोन क्रिटिकल आहेत सध्या आणि तीन त्यांना मायनर इंजुरीज आहेत त्यांचे उपचार चालू आहेत सदरबाबत सविस्तर चौकशी चालू आहे आणि सदर चौकशी ती योग्य ती कारवाई आहे गुन्हा दाखल करणे आणि पुढील जी कारवाई आहे ती कारवाई आम्ही करणार आहोत हे कन्स्ट्रक्शन ही जी साईट आहे फारूक वाडिया यांची ही साईट आहे आणि हे कन्स्ट्रक्शनचं काम हहूवाली हे करत आहे यामध्ये महानगरपालिकेचा जर आपण रोल बघितला तर महानगरपालिका फक्त परवानगी बांधकाम परवानगी देते बांधकाम परवानगी दिल्यानंतर त्याचे जे काही त्यांचे बिल्डरचे जे स्ट इंजिनियर असतात ते त्याचं एक्झिक्युशन पूर्ण पाहतात त्यांची नियमानुसार त्यांची प्रत्येकाची जबाबदारी निश्चित आहे या बाबतीत म्हणजे आम्हाला काही स्टेटमेंट करता येणार नाही ना, कारण की बांधकाम परवानगी विभागाला फक्त बांधकाम परवानगी देणे हा पा, पार्ट असतो आता ह्याच्यामध्ये लेबर लॉप्रमाणे किती काम केलं पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे ते थोडंसं कायदेशीर बाब होईल त्यामुळे तो तो जो विषय आहे तो म्हणजे एवढ्या रात्री काम करता येईल का नाही करता येईल ती पण तांत्रिकता तपासायला ता पाहिजे आम्हालाही पहिल्यांदाच ही घटना होते की जे रात्री ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा आम्हाला पण तशी काही कल्पना नसते की रात्री काम केलेलं जातं पुण्याच्या येरवडा परिसरातून ही घटना समोर येते ही दुर्घटना घडली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे घटनास्थळी उपस्थित आहेत आणि ते आपल्याला ताजी माहिती या सगळ्या संदर्भातली देत आहेत पावणे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आणि रात्रीच्या वेळेला काम सुरू होतं ग्राउंड फ्लोअरचं म्हणजे बेसमेंटचं खरं तर काम सुरू होतं आणि तिथेच ही घटना घडली आहे पण इतक्या वजनदार अशी ही जाळी होती की ती अंगावर पडल्यानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आत्ता प्रतिक्रिया ऐकत असताना चंद्रकांत एक बाब समोर आली की एवढ्या रात्री मजूर काम करत होते का त्यांना काम करायला लावलं होतं का याची कायद्यामध्ये तरतूद आहे का म्हणजे त्या संदर्भात काही नोंद आहे का हे सगळंसुद्धा पाहिलं जाईल असं आपल्या आपल्या प्रतिक्रियेतून समोर येत होतं त्याविषयी काही सांगू शकशील सुवर्ण आपण आता हे आता जी प्रतिक्रिया दिली ना ती पालिकेची इंजिनियर आहेत जे परवानगी देतात बांधकामाची mm. त्यांनी किती सरकारी उत्तर दिलं आपण ऐकलं असेल त्यांना कामगाराच्या जीवाचं काही मोल आहे ते सरळ हात झटकून मोकळे झाले किंवा आम्ही फक्त परवानगी देतो पण त्याच्यावर देखरेख ठेवायचं काम कोणाचं आहे सरळ म्हणले ते बांधकाम साईटवरचे इंजिनियरचं आहे आता ते जर खासगीच आहे त्यांनीच काम घेतलेलं आहे त्याचं साहजिक यांना काय मोलमजूर कामगारांना जसं पाहिजे तसं राबवून घेतात त्याचे काही कामगार कायदे आहेत काय नियम आहेत त्याची तपासणी कोणी करायची रात्री काम करू दिलं जात नाही का, कामगार कायद्यानुसार ते, ते कोण तपासणार मोट हा मुद्दा आहे याच्यातला मग पालिका अधिकारी सरळ परवानगी देऊन मोकळे होतात आपली टक्केवारी खातात आणि असे मोठमोठे आवडावी हा वाडिया बिल्डर आहे वाडिया मालक याचा हा समोरचा मॉल मी तुला दाखवील हा असाच एक मॉल इथं बनणार आहे आणि आलुआली हे खरं तर प्रतिष्ठित नाव आहेत ही दोन्ही पण आलोवाली आणि वाडिया आता काय सोपस्कार म्हणून कामगारांना काही मदतही दिली जाईल त्यांच्या नातेवाईकांना हो पण जीव गेले त्याचं काय ती जबाबदारी कोण घेणार आहे आणि इथून पुढे अशा दुर्घटना होऊ नयेत त्याची ते, खबरदारी घेण्याची जबाबदारी कोणाची त्याचे नियम बनवण्याचे नियम बनवतात कागदावर पण प्रत्यक्षात पाळले जातात का त्या बांधकाम साईटवरती याचं देखरेख करणं काम हे प्रशासकीय यंत्रणांचं असतं ज्या दोन मोठ्या व्यक्तींची नावं तू घेतो आहेस त्या दोघांनी सुद्धा स्वतःच्या नावाला जपण्याकरता तरी यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि यापुढच्या प्रत्येक स्वतःच्या साईटवर अशी कुठलीही घटना होणार नाही याची काळजी खरंतर घेतली पाहिजे पण तू म्हणालास ते फार महत्वाचं आहे की या असंघटित मजुरांची जीवाची काही परवा कुणी करणार आहे का आणि त्या अनुषंगाने पुढची कामं महाराष्ट्रात होणार आहेत का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तुर्तास धन्यवाद तू सविस्तर माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे येरवड्यामध्ये जी दुर्घटना घडलेली आहे तिथून घटनास्थळावरून आपल्याला सगळी माहिती देत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामादरम्यान झालेली ही दुर्घटना खूप वेदनादायी आहे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळव जखमी लवकरात लवकर बरे होवत ही ईश्वरचरणी प्रार्थना असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आहे